सो पान हे तमालपत्र म्हणून वापर करतात आणि दालचिनीची झाडाची साल असते आणि फ्लॅट खूप जाड आणि तिखट लागणारी ही फेक दालचिनी. तर दालचिनी ही डायबिटिक पेशंट्सना वापरली जाते ब्लड शुगर स्टेबिलाइज करण्यासाठी आणि ह्याला मसाल्याची राणी म्हणतो आम्ही. मसाल्याची राणी म्हणतो ह्या फ्लेवरमुळे. आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये कधी मिरची मेन्शन केलेली नाही आढळत आपल्याला. मिरी हे बेस्ट नॅचरल अँटीबायोटिक आणि 5-6 जायफळ खाल्ले तर कायमचं झोपू शकतो, माणूस मरू शकतो जायफळात. आणि हे सेकंड एक्सपेन्सिव्ह स्पाइस म्हणून चॉकलेट हा प्रेमाचा सिम्बॉल झाला. मंडळी, मसाल्याचे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात एक वेगळी चव आणत असतात. याच मसाल्यांबद्दल, त्याच्या शेतीबद्दल अद्भुत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यावेळच्या आमच्या गोव्याच्या सहलीत आम्ही गोव्याच्या घनदाट जंगलातील ह्या तनशिकर स्पाइस फार्ममध्ये राहिलो. या 2 दिवसात अनुभवलेले एक वेगळे आणि अद्भुत जग आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहोत. पहिल्याच दिवशी स्वतः चिन्मय तनशिकरांनी आम्हाला मसाल्यांच्या शेतीची सफर घडवली. हे जायफळ आणि जायपत्री. असे दोन्ही मसाले एकाच झाडापासून येतात. सो जायपत्री आपण पुलाव, बिर्याणी गरम मसाल्यामध्ये वापरतो आणि जायफळ हे स्वीट डिशेस किंवा बेकिंग प्रॉडक्ट्समध्ये वापरतो. आता जायफळ हे स्वीट डिशेसमध्ये वापरण्यामागे रिझन काय होतं की कुठली स्वीट डिश खाल्ली जी हेवी असते डायजेशनसाठी, तर झोप घेतली पाहिजे, तरच ते फूड एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं, नाहीतर फॅटमध्ये कन्वर्ट होतं. लगेच काम करायला लागलो आपण तर सगळा ब्लड फ्लो कामाबरोबर जातो आणि फूड डायजेस्ट नाही होत. आणि झोप घ्यायचीच असेल ते स्वीट डिश खाल्ल्यानंतर जायफळ हेल्प करू शकतं, म्हणून हे जायफळ सगळ्या स्वीट डिशेसमध्ये वापरले. हा न्यूट्रिशियस व्हॅल्यूज आहेत वेगळे वेगळे मसाले वेगळ्या वेगळ्या डिशेसमध्ये वापरण्यामागे. मुलांना 2 तासात डायरिया स्टॉप होऊ शकतो जायफळाने. बेस्ट मेडिसिन टू स्टॉप डायरिया. स्पाइस म्हणून खूप कमी वापरतो, मेडिसिन म्हणून अर्ध जायफळ वापरलं पाहिजे. 1-2 जायफळ ड्रग म्हणून वापरतो. लोक स्मोक करतात, उभं राहू शकणार नाही पायावरती. जसं दारू पेल्यानंतर होतं लोकांचं, तसं होतं याने, तशा चढतं. पण हे ॲडिक्टिव्ह नाही, एकदा घेतल्यानंतर परत घ्यावं असं वाटत नाही, म्हणून हे विकायला अलाउड केलं आहे, कुठेच बॅन नाही केलेलं आहे. आणि 5-6 जायफळ खाल्ली तर कायमचं झोपू शकतो, माणूस मरू शकतो जायफळाने. सो पान हे तमालपत्र म्हणून वापर करतात आणि दालचिनीची झाडाची साल असते. असे 2 मसाले एकाच झाडापासून येतात. पण एक तुम्हाला माहिती आहे की हे खरं तमालपत्र नाही. भारतात दालचिनीचं पान तमालपत्र म्हणून वापरलं जातं, नाहीतर बेलीफ म्हणतो आपण त्याला. बेलीफचं वेगळं झाड असतं. इथे कापून वरचे जे झाड असेल त्याचे छोटे पीस बनवतो, 1-1 फुटाचे, त्याला कट देऊन त्याची साल काढतो. कधी कधी दालचिनी तुम्हाला रोलमध्ये मिळते, कधी कधी फ्लॅट मिळते. सो रोलमध्ये मिळणारी गोड लागणारी ही खरी दालचिनी आणि फ्लॅट खूप जाड आणि तिखट लागणारी ही फेक दालचिनी. कासिया झाडाची साल दालचिनी म्हणून विकतात, ती पॉयझनस आहे, जास्त खाल्ली तर जायफळासारखी. पण आपण खूप नाही खात एका वेळी, मग डेंजरस नाही, पण हेल्दी नाही आहे ती. नाहीतर दालचिनी ही डायबिटिक पेशंट्सना वापरली जाते ब्लड शुगर स्टेबिलाइज करण्यासाठी आणि ह्याच्यात गोड आहे पण ग्लुकोज नाही ह्याच्यामध्ये. सो ब्लड शुगर स्टेबिलाइज होतं, वर असेल खाली असेल शुगर तर स्टेबिलाइज व्हायला मदत होते. तर न्यूट्रिशियस्ट जे असतात ते दालचिनी सजेस्ट करतात डायबिटिक पेशंट्सना ब्लड शुगर स्टेबिलाइज करण्यासाठी. पण ती खरी दालचिनी हवी. तुम्ही ओळखून दाखवा काय आहे, हे खाऊन बघा. हा दाणा खाऊन बघा काय आहे, तो पण खा. वेलदोडे हे असे जमिनीवर येतात. त्याचं हार्वेस्टिंग संपून गेलं, थोडं खूप कमी राहिले. अच्छा, हे जे फळ आहेत बारके बारके, हां ते वेलदोडे. तर हे वेलदोडेचं बुश, पण वरती काही नाही लागत, सगळे वेलदोडे हे खाली असे जमिनीवरती येतात. आणि ह्याला मसाल्याची राणी म्हणतो आम्ही. मसाल्याची राणी म्हणतो ह्या फ्लेवरमुळे, टेस्टमुळे. 1-2 दाणे सुद्धा तुम्हाला रिफ्रेशिंग फिलिंग देतात. बरोबर. मिरी, मिरीचे वेल असतात परत पॅनिला सारखे आणि काळे, सॉरी आपले हिरवे, काळे आणि पांढरे एकाच झाडापासून येतात. मिरी हे बेस्ट नॅचरल अँटीबायोटिक. थ्रोट इन्फेक्शन जर झालं, सर्दी झाली,
इवन ताप आला तर मिरीचा काढा करून घेतो आपण. म्हणजे आम्ही एवढं एक्सपिरियन्स केलं आहे, समजा सर्दी झालेली असेल किंवा थ्रोट इन्फेक्शन असेल, 4-5 मिरींची पावडर बनवायची, पाण्यात घालून उकळायची आणि ते पेपर टी म्हणू शकतो आपण त्याला, मिरीचा चहा, थोडंसं गूळ घालून किंवा मध घालून प्यायचं, 2 कप एका दिवसात, दुसऱ्या दिवशी इफेक्ट येतो. एवढं चांगलं मेडिसिन आहे थ्रोट इन्फेक्शनसाठी. सगळ्यात महाग मसाल्याचा प्रकार माहिती आहे कुठला तुम्हाला? केसर. हा, हे सेकंड एक्सपेन्सिव्ह स्पाइस. ओके, दुसरा नंबर ह्याचा येतो, व्हॅनिला. व्हॅनिलाचे वेल असतात. आता सेकंड एक्सपेन्सिव्ह स्पाइस म्हटलं की वाटतं की खूप मोठी झाडं असतील की काय, पण सिम्पल वेल आहे. म्हणजे सेकंड एक्सपेन्सिव्ह स्पाइस होण्यामागे रिझन आहे, ह्याच्यावर ज्यावेळी फ्लॉवरिंग सुरू होतं फेब्रुवारीपासून, प्रत्येक फुलाचं पॉलिनेशन हाताने करावं लागतं, हाताने करावं लागतं, मेल फिमेल. हा, आणि त्या पॉलिनेशनला एकच चान्स मिळतो, फुल फुलून त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत गळून पडतं, त्याच दिवशी केलं पाहिजे ते पॉलिनेशन. आणि पॉलिनेशन केलेल्या दिवसापासून साधारण 1 वर्ष लागतं हे शेंग तयार व्हायला, 1 वर्ष. हा, आणि त्यानंतर घरामध्ये नेऊन 2 महिन्याचे ड्राईंग प्रोसेस असतात, सो साधारण 14 महिन्याच्या लाँग प्रोसेसमुळे हे सेकंड एक्सपेन्सिव्ह स्पाइस झालं. व्हॅनिला आईस्क्रीमला वास येतो का चव येते? हा, कधीच वास नाही, लगेच सांगितले ते नाही. नॉर्मली बऱ्याच वेळ लोक विचार करतात काय, सो आस आणि टेस्ट दोन्ही येत असेल तर ते रिअल व्हॅनिला, फक्त टेस्ट ज्याला येते ते फेक व्हॅनिला. हे आयडेंटिफाय करण्याची सोपी पद्धत, लॅबोरेटरीत न जाता. ओके, आणि सिंथेटिक फ्लेवर असतो, केमिकलपासून बनलेला, फक्त टेस्ट येते व्हॅनिलाची. चॉकलेटचे हे फ्रूट्स आहेत, काळी दिसतात ना, हे गेल्या वर्षाची आहेत, आता नवीन ह्याला लागायला सुरू होते, हार्वेस्टिंग होतं याचं मेपासून. हे फ्रूट्स काढून त्याच्यामधल्या आत बियामध्ये चॉकलेटची काही टेस्ट असत नाही, त्या कुजवाव्या लागतात 15 दिवस. अच्छा, असे बांबू बास्केट्स घेऊन, बांबूच्या बुट्ट्या त्याच्यामध्ये घालायच्या आणि पाणी घालून पानाने कव्हर करून ठेवायचं. ओके, हे बघा, हळद, हळद ही जिंजर फॅमिलीमधली आहे, जे रूट्स हे बघा, 95% हळद भारतात प्रोसेस केली जाते, काढल्यानंतर उकळतात. आणि उकळल्याने होतं काय की रूट्स हार्ड होतात आणि मग प्रिझर्व करू शकतो रूट फॉर्ममध्ये जास्त दिवसपर्यंत. पण उकळलेल्या प्रोसेसमध्ये ह्याच्यातलं कुरकुमिन नावाची गोष्ट सगळी निघून जाते. अच्छा, जे ह्याचं सायंटिफिक नाव आहे. सो उकळल्यानंतर पिवळी होते, नंतर ऑरेंज कलर इज अ नॅचरल कलर ऑफ हळद. ओके, नॅचरल त्याचा ऑरेंज कलर आहे. आणि त्या कुरकुमिनीमध्ये सगळ्यात जास्त हेल्थ बेनिफिट्स आहेत. आणि तेच निघून जातं उकळल्यानंतर. उकळल्यानंतर बरं, मग त्याच्यासाठी काय करू शकतो की आहे तशीच? आता आता आम्ही काय करतो तर हळदी हे काढून हळदीची रूट्स सुकवतो चिरून, कारण सुकते फास्ट, आणि त्याची पावडर करून ते पावडर प्रिझर्व करायचा प्रयत्न करतो. कुठले फ्रूट नाही, कुठली भाजी नाही, पण अशी गोष्ट आपण रोज घेतो नाही ते काय, कॉफी. कॉफी लहान मुलांना अलाउड का नाही माहिती आहे, त्याच्यात एक जो कंटेंट असतो ना कॅफेन, तो मुलांसाठी चांगला नसतो. याला पेरी पेरी मिरची म्हणतात, पेरी पेरी माहीत असेल तुम्हाला, पेरी पेरी सॉस. पण पेरी पेरी नाव कसं पडलं की पोर्तुगीज लोकांनी ही मिरची साऊथ अमेरिकेतून आणली येताना. अच्छा, बोलिव्हिया ही मदर कंट्री आहे मिरची, मिरची आपली नाही भारतातली. मिरची पूर्णच जे रोप आहे ते सगळी नाही नाहीच आहे, म्हणून आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये किती मिरची मेन्शन केलेली नाही आढळत आपल्याला कुठल्याच मेडिसिनमध्ये. नाहीतर आयुर्वेदिक मेडिसिन आहे जास्त झाडावरती अवलंबून असते, मिरची कुठेच मेन्शन केलेली नसते, पण मिरची भारतातली नाही. तुम्हाला काही काही माशा पायावरती असे व्हाईट बॉल्स घेऊन जातात, बाहेरतून येणारा माशा, इथून बाहेर जाणारा नाहीत, बाहेरून येतात ना, त्याच्यावरती बघा पायावरती आता गेला. हां, ते परागकण असतात फुलावरचे, जे एग्सना मेन फूड असतं. म्हणजे एग्सपासनं परत माशी बनायला जे प्रोटीन पाहिजे, तेवढं प्रोटीन पोलनच्या थ्रू प्रोव्हाइड केलं जातं, एवढं प्रोटीन त्या पोलनमध्ये असतं. अशा ह्या वर्कर माशांना, कामकरी माशांना 6 कामं दिलेली असतात राणीने, दर आठवड्याला काम चेंज पण होतं. आणि चेंज करण्यासाठी ती राणी माशी एक वास सोडते, फेरेमोन म्हणतात, त्या फेरेमोनवरनं समजतं आहे ना ह्या आठवड्यात कुठलं काम करायचं आहे. सो कामकरी माशा कधी झोपत नाही त्यांच्या आयुष्यात, दिवस रात्र काम करून भरून जातो, रात्र काम करतात. हां, सो 6 कामं 6 आठवड्यात करतात आणि मरून जातात. सो सगळ्या कामकरी माशा ह्या फिमेल असतात. नंतर ह्याच्यात दुसरी माशी असते ती मेल, ड्रोन्स म्हणतो आम्ही त्याला, ड्रोन्स. हां, त्यांचं काम फक्त रिप्रोडक्शनसाठी, एकदा रिप्रोडक्शन सीझन संपला
की सगळ्या कामकरी माशा त्यांना मारून बाहेर फेकून देतात, कारण हे मेल ह्याने साठवलेला मध खायला लागतात. आणि एक राणी असते प्रत्येक कॉलनीमध्ये, एकच असते. हे मधमाशीचं पोळं जे असतं ते परफेक्ट षटकोनी असतं, प्रत्येक कोण जर मोजला तर परफेक्ट 120 degrees असतो. हे खरंच आश्चर्य आहे की मधमाशांकडे कुठलंही इक्विपमेंट नसताना सुद्धा ते 120 degrees बरोबर कसं मोजून बनवत असतील. एक जरी कोण चुकला एक अंशाने जरी, तरी संपूर्ण पोळ्याचं गणित हे बिघडू शकतं. चिन्मयजी मसाल्यांबद्दल ही सर्व अद्भुत माहिती सांगत होते आणि आम्ही हे सर्व ज्ञानग्रहण करत ही मसाल्यांची शेती पाहत होतो. दोन दिवस आम्ही ह्या तनशिकर स्पाइस फार्म मध्ये राहिलो. गोव्याच्या या घनदाट जंगलाच्या मधोमध असलेल्या ह्या तनशिकर स्पाइस फार्म मध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे. राहण्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास इथे मड हाऊस, ट्री हाऊस पासून ते अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इथे डे पॅकेजेस आणि राहण्याचे पॅकेजेस सुद्धा उपलब्ध आहेत. त्याची माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोतच. पंचवीस एकराच्या ह्या परिसरात एक मस्त नैसर्गिक पाण्याचा स्विमिंग टँक देखील आहे. आम्ही त्यात मनसोक्त पोहलो. हा झाला आमचा पहिला स्विमर तयार, डाइव मारण्यासाठी रेडी. रेडी का वरद? तनशिकर स्पाइस फार्म मधले अजून एक मुख्य आकर्षण म्हणजे तनशिकरांचे 200 वर्षे जुने मातीचे भव्य घर. तनशिकरांची पाचवी पिढी ह्या मातीच्या नैसर्गिक एअर कंडिशन्ड घरात राहते. इथे तुम्हाला अजून थोडा गारवा जाणवेल, म्हणजे एअर कंडिशनर असल्यासारखं पूर्ण एअर कंडिशनिंगचा फील येतो. हा फील येतो. आता हे होतं कसं की रात्रभर या भिंतीने जो गारवा ऍब्झॉर्ब केला तो गारवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळतो आपल्याला. पण सकाळपासून हीच भिंत हीट ऍब्झॉर्ब करेल आणि ती हीट रात्रीपासून रिफ्लेक्ट होईल. सो रात्री गरम राहील ज्यावेळी बाहेर गार होतं. हे असं दिवस रात्र झाल्याने मातीची घरं जेवढी जुनी होतील तेवढी स्ट्रॉंग होत जातात. ह्या पॅकेजमध्ये ते आपल्याला नेत्रावली वाईल्ड लाईफ सँक्च्युरीची सफर घडवतात आणि तिथल्या सावरी ह्या धबधब्यावर घेऊन जातात. ह्या सह्याद्रीच्या कड्यांवरून गोव्याच्या घनदाट जंगलात कोसळणाऱ्या सावरी धबधब्याचा वेगळा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहेच, तोही नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पण गोव्याला गेलात तर तनशिकर स्पाइस फार्मला नक्की भेट द्या. बाकीची संपूर्ण माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोतच. आणि हो, तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पर्यटन, निसर्ग आणि इतिहास या संबंधीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. तर मंडळी, मसाल्यांची ही अद्भुत माहिती आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तर चला मंडळी, पुन्हा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.